सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रिपब्लिकन एम्प्लॉयर्स फेडरेशनच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले। पाहूयात सविस्तर बातमी। जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या 18 ऑक्टोबर 1997 शासन निर्णयाच्या कार्यपद्धतीनुसार उपलब्ध जात प्रवर्गाच्या रिक्त बिंदूनुसार व सेवा ज्येष्ठतेनुसार बिनराखीव पदावरील सन 2007 पासून प्रस्तावित असलेले व अद्यापपर्यंत प्रलंबित असलेल्या प्रस्तावानुसार मानव दिनांक मंजूर करावेत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात संपर्क प्रमुख व सातारा जिल्हाध्यक्ष संदीप फणसे, अध्यक्ष गणेश दुबळे, अण्णा वायदंडे, रघुनाथ बाबर आदी सहभागी झाले होते। स्वप्निल गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। मी संदीप फणसे, राष्ट्रीय रोस्टर हक्क अधिकार न्याय संघटना भारत या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असून व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा केंद्रीय सदस्य व सातारा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मी 2003 काम करतो आहे। आम्ही 2003 काम करत असताना मागासवर्गीयांच्या कर्मचाऱ्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे तो दूर करण्यासाठी काम करत आहे। सातारा जिल्ह्यामध्ये पदोन्नतीमध्ये जे काही नुकसान झालं होतं त्या मानव तारखेंचे प्रस्ताव जिल्हा परिषद करतो म्हणून आम्हाला सांगितलेलं होतं, ते आजपर्यंत केलेलं नाही। व दुसरी आमची प्रमुख मागणी जी आहे ते महाराष्ट्राचे जे काही विजय घोगरे प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं जे प्रकरण आहे यामध्ये पदोन्नतीतील आरक्षण पुन्हा चालू करण्यासाठी जो आवश्यक जो डेटा आहे तो डेटा देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली डेटा गट जमा करणारी समिती नेमलेली आहे आणि ही समिती संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व संवर्गातील डेटा जमा करत आहे आणि असा डेटा सातारा जिल्हाही करत आहे। परंतु सातारा जिल्हा हा चुकीच्या पद्धतीने, जिल्हा परिषद ही चुकीच्या पद्धतीनं खोटा म्हणजे अहवाल करून देत आहे। या प्रमुख मागणीसाठी आम्ही हे उपोषण सुरू केलेलं आहे। जोपर्यंत मानव तारखेचे जे प्रस्ताव पूर्ण केले जात नाही तोपर्यंत हे आमचं हे उपोषण आहे ते सुरू राहणार आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।